पहिल्या लोकांना इतकं बोलायला देता की पुढचं सगळं गणित बिघडून टाकता. मी आता तुमचं गणित बिघडलंय ते थांबा. आता मी वेटिंग करत नाही, नियोजन नीट करत सावे साहेब थांबलेले आहेत. तुम्ही उगाच वाद घालता परत बघू विषय. नाही नाही, काय तुम्हाला काय बोलायला काय मर्यादा नावाची गोष्ट नाही. नाही, मर्यादा कशाची मर्यादा आहे? तुमचं नियोजन नीट ठेवा ना. तुम्ही एकाला एक एक तास दीड दीड तास देता, एकाला 25 मिनिटं. चला यांचा माईक बंद करा. निलय नाईक चला बोला. चला मी तुमचा निषेध करतो. हा ठीक आहे, काय धक्के देते म्हणजे काही करू शकतो आम्ही. तुम्ही इथे धमक्या देऊ नका. काय चाललंय का इकडे? ही कुठली पद्धत झाली आहे? मी तर चुकीचं काय बोललोय असं मला वाटत नाही. तरी सुद्धा आपल्या चेअरचा मान राखून मी ते शब्द सगळे माघारी घेतो आणि परत अशी चूक माझ्याकडून होणार नाही. मी सरकार करतो. दुसरा जो विषय आहे तो जत तालुक्यातला आहे. सभापती महोदय, सगळीकडे पाऊस पडला, राज्यामध्ये अतिवृष्टी झाली, बऱ्याच ठिकाणी महापूर झाला. एक दोन मिनिटात आवरता घ्या, 13 मिनिटं झाली ना तुमची. चला एक दोन मिनिटं बघा. विषय इतले महत्वपूर्ण आहेत माझे. तुम्ही पहिल्या लोकांना इतकं बोलायला देता की पुढचं सगळं गणित बिघडून टाकता. नाही आता तुमचं गणित बिघडलंय ते थांबा. आता सभापती महोदया, जत तालुक्यातील 65 गावं जी आहेत पूर्व भागामध्ये आहेत, राज्यामध्ये इतका पाऊस पडला पण जत तालुक्यामध्ये दुष्काळी परिस्थिती आहे. आणि तिथं साहेब किती बोलायला द्यायचं त्यांना? अजून किती, अर्धा तास बोलू देऊ का? 2 मिनिटं मग सांगितलं ना मी. 2 मिनिटं नाही, 2 नाही, माझे 2-4 विषय आहेत. मी अजून विषय मांडले नाही. आता 8:30 झाले, तुम्ही सगळ्या सभागृहाला भेटील धरू नका. मी भेटील धरत नाही, तुम्ही नियोजन नीट करत जा. सावे साहेब थांबलेले आहेत. तुम्ही उगाच वाद घालता परत बघू विषय. नाही नाही, काय तुम्हाला काय बोलायला काय मर्यादा नावाची गोष्ट नाही. नाही, मर्यादा कशाची मर्यादा आहे? तुमचं नियोजन नीट ठेवा ना. तुम्ही एकाला एक एक तास दीड दीड तास देता, एकाला 25 मिनिटं. आम्ही काही नियोजन ठेवत नाही. चला यांचा माईक बंद करा. निलय नाईक चला बोला. चला मी तुमचा निषेध करतो. हा ठीक आहे, चला. असं तुम्ही करू शकत नाही, कळलं का? तुम्हाला बऱ्याच वेळेला याच्यावरून ताकीद मिळालेली आहे. काय ताकीद देते म्हणजे काही करू शकतो आम्ही. तुम्ही इथे धमक्या देऊ नका. काय चाललंय का इकडे? ही कुठली पद्धत झाली आहे? हा नाही नाही, गोपीचंद पडळकर, तुम्ही अत्यंत चुकीचं वर्तन केलेलं आहे. वेळेचं नियोजन करणं माझं काम आहे. 8:30 वाजलेले आहेत, सगळं सभागृह आहे. तुम्ही अशाला इतरांची तुलना करता. हा एक सेकंद पडळकरजी, आपण 1 मिनिटं बोलण्याची विनंती करा, असं नका बोलू. या चेअरचा मान राखा. 1 मिनिटं ठीक आहे तर, पण तुम्ही 1 मिनिटं वाढवून मागा आणि 1 मिनिटं संपवा आणि हे करा ना, असं नका बोलू. ते सांगितलं, 2 मिनिटं मागून घ्या ना. 2 मिनिटं झाली तरी सांगितलं, तरी तुम्ही ताशेरे मारताय असं तसं नाहीये. सभापती महोदया, जतले 8-10 विषय आहेत, किरकोळ आहेत, ते मांडतो मी. नाही, 8-10 विषय वगैरे नाही. सभापती महोदया, जत मध्ये 65 गावं जी आहेत ते दुष्काळी पट्ट्यात आहेत. त्यांना आताही तिथं पिण्याचं पाणी नाही, त्यांना शेतीचं पाणी नाही, चारा तिथं उपलब्ध नाही. सरकारचं मी अभिनंदन करतो की 65 गावांसाठी 1930 कोटी रुपयाची आवश्यकता होती. माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब जलसंपदा मंत्री यांनी त्यापैकी 900 कोटी रुपये मंजूर केले, त्याचं टेंडरही झालंय. सरकारला विनंती आहे की लवकरात लवकर ते काम चालू करावं आणि राहिलेले जे पैसे आहेत ते ताबडतोब मंजूर करून जत तालुक्यातल्या पाण्याचा कायमचा प्रश्न मिटवावा. दुसरा विषय महत्त्वाचा आहे की या पुरवणी बजेटमध्ये जतला निधी मिळाला नाही, तर या सगळ्या गोष्टीचा विचार करून सरकारनं जत तालुक्यासाठी निधी द्यावा. संघ येथे बाब क्रमांक 28 पृष्ठ क्रमांक 18, संघ येथे अप्पर तहसील कार्यालय आहे, पण असून अडचण आणि नसून खोळंबा. तिथं कुठली कामं मार्गी लागत नाहीत, तिथं अधिकारी आणि कर्मचाऱ्यांची नियुक्ती केलेली नाही, तर ती लवकरात लवकर ताबडतोब करावी. संकला ग्राम न्यायालय मंजूर झालंय, लवकर त्याचं उद्घाटन पण होणार आहे, परंतु आठवड्यातून 1 दिवस हे न्यायालय चालणार आहे, तर किमान आठवड्यातून 3 दिवस या न्यायालयाचं काम चालावं, यासाठी सरकारनं तशा पद्धतीच्या सूचना जतला द्याव्यात अशी माझी विनंती आहे. दुसरा विषय, जत सांगलीपासून 120 किलोमीटर लांब आहे आणि तिथून खाली 60 किलोमीटर जत तालुका आहे, म्हणजे राज्यातला सगळ्यात मोठा क्षेत्रफळाच्या दृष्टिकोनातून हा तालुका आहे. आणि तिथं जत येथे अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायालय तसेच दिवाणी न्यायालय वरिष्ठ स्तर मंजूर करणे व नवीन न्यायालयीन इमारतीच्या बांधकामास निधी उपलब्ध करून देणे ही मागणी बरेच दिवस सरकारकडे पडून आहे, तर सरकारनं या गोष्टीचा विचार करावा. आणि त्याच धर्तीवरती विटा येथे अतिरिक्त जिल्हा न्यायालय हे त्याचं बांधकाम झालंय, कोर्ट हॉल पूर्ण आहे, न्यायाधीशाची निवासस्थानं त्याचं काम प्रगतीपथावरती आहे, परंतु
आता माननीय उच्च न्यायालय मुंबई यांच्याकडून अतिरिक्त जिल्हा न्यायालय विटा येथे होणे कामी मंजुरी मिळून सदरची फाईल सचिव विधी व न्याय विभाग मंत्रालय मुंबई येथे प्रलंबित आहे. विटा येथे लवकरात लवकर मंजुरी प्रमाणे जिल्हा अतिरिक्त न्यायालय सुरू होणे कामी महाराष्ट्र शासनाच्या बजेट मध्ये त्याची तरतूद करण्याची आवश्यकता आहे. तर ही तरतूद लवकरात लवकर व्हावी आणि तो विषय आमचा कायमचा मिटवावा. जत तालुक्यामध्ये त्रिविभाजनाची मागणी आहे. जत, संक आणि उमदी. संक आणि उमदी गावाचा फार मोठा पूर्वीपासूनचा वाद आहे. संकची लोक उमदीत आली तर तिथं पाणी सुद्धा पित नाहीत, तिथं बेटी व्यवहार होत नाही. उमदीची लोक संकला जर गेली दिवसभर काम असलं तर तिथं ते चहा पाणी करत नाहीत आणि म्हणून ती फार मोठी अडचण त्यांची तिथं आहे. तर त्या दृष्टिकोनातून संक आणि उमदी आणि जत असं त्रिविभाजन या तालुक्याचं व्हावं अशा पद्धतीची मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे आहे. बाकीचे विषय आहेत तर गुड्डापूरचं जे दानम्मा देवीचं मंदिर आहे त्याला एक मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून द्यावा. जत शहराची सभापती एकच मिनिट, जत शहराची जी पाणी पुरवठ्याची योजना आहे बाकीच्या सगळ्या शहराच्या योजना नगर विकास मार्फत मंजूर झाल्या पण जतची पाणी पुरवठ्याची जी योजना आहे ती मंजूर करून तातडीनं चालू करावी अशी मागणी आपल्या माध्यमातून सरकारकडे करतो आणि बोलण्यासाठी मला संधी दिली त्याबद्दल तुमचं मनपूर्वक आभार व्यक्त करतो. बोलत ते संसदीय कार्यपद्धतीला धरून नाहीये म्हणून आपण निवड फक्त इकडे व्यक्ती नाही पण चेअर आहे. मी त्यांना चेअरवरती पण आपण बोलणार आहेत म्हणून तिकडे रेकॉर्डवर सभापती महोदय मुळामध्ये राहता कामा नाही आणि म्हणून आपण सन्मान्य सदस्यांनी पण दिलगिरी व्यक्त केली पाहिजे. मग दिलगिरी व्यक्त करा आणि विषय करा हे काहीच नाही ना, कारण शेवटी हे बघा प्रश्न तो व्यक्तीचा नाहीये त्या चेअरचा आहे. नाही वाईट आहे पण आपली दिलगिरी व्यक्त करा कशासाठी. सभापती महोदय हे कामकाजातून काढलं पाहिजे ज्या पद्धतीने ते बोललेत आणि असं हे जर चाललं असेल ताई आपल्या माध्यमातून पण मी हे म्हणणार नाही पण तुम्ही थोडा असं जर बोलणार नसाल ते दोन्ही बाजूनी होते ना. आमच्या पण काही काही वेळी भावना ते दुखवले जातात ह्याचा अर्थ आम्ही निषेध करतो आम्ही हे फाडतो हे होता का माने सभापती महोदय. आता हे पहा मला असं वाटतं की तुम्ही इथे माझा निषेध केलेला आहे ते मी सगळं सभागृहातल्या कामकाजातून काढून टाकते आणि तुम्ही जे वर्तन केले आज सभागृहामध्ये त्याच्याबद्दल मी उद्या दिवसभर तुम्हाला बोलायला देणार नाहीये हा माझा निर्णय आहे आणि तो तुम्हाला मान्य करायला लागेल. तुम्हाला काय बोलायचं ते तुम्ही बोला. तुम्ही या ठिकाणी या चेअरचा अपमान केलेला आहे. तो फक्त माझा अपमान नाहीये सभागृहाचा अपमान आहे आणि त्याची तुम्हाला जाणीव नाहीये. तो आता बोलायला मिळणार नाही तुम्हाला. चला नाही तर मार्शलला बोलून बाहेर काढायला लागेल. चला निलय नाईक.